मला नाही वाटत कोणतं काम राहील म्हणून. यात्रा काय एवढी दिवस इतके दिवस असती काय? होय काजल इकडे बघ, यात्रा एवढे दिवस असती? किती दिवस झाले? 2 आणि 4 6 दिवस झाले. हा मग नात आहे आणखी एक नाते, दोन नाती, मग तिघी दिवस नको का? मग 6 दिवस तसे धरले तुम्ही. काम केलेलं यात्रे काम केलं ना. आणि यात्रा झाली बरं का? आता घरी आपल्या घरी एक दिवस गाड, दुसऱ्या दिवशी मटण होत, मग ती जाळ्या फिळ्या काढावं लागत ना आता सगळ्या. दोवा लागन सगळं, परत दोवा लागन ना एकदा. मटण आम्ही घरात नेलंच नाही, त्यामुळे मटण इकडं होत बाहेर. कुठं? काय बर, ही कोणासाठी थांबली तुम्ही एवढे दिवस? तिला ती 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 थांबती की 2 दिवस तरी? ती नाही थांबत, पण आता मी थांबली. बेमान झाली ना तुम्ही? काय होय बेमान झाली ना? आता झालंय की नोकर खाली काय डवचित येत काय? नोक झालंय सगळं काय का? लसूण राहिलाय? स्वयंपाकाला काय हरभरी शेंगा? अरे ती देणार नाही आलं जी निस्थिती राहिले म्हणून. लक्षात लागतंय त्याला, हुशार लागतं काजल सारखं. कोण नाही म्हणलं मला म्हणावं लागत ना हुशारी तू. वर बघायचं पत्राकडे. मग कशाला दिसायची? वर बघितल्यात पोट भरत म्हणल्यावर. भाई आज का म्हणून जायचं केलं? थांबायचं अजून 8 दिवस. काजल म्हणली 15 दिवस कठोर तर थांबली पाहिजे आई. आता लय दिवस झालं, आता जायचं. होय होय 15 दिवस थांबाय पाहिजे नाही तिला? ऐका दम ती तरी थांबली 2-4 दिवस. भाऊ भाऊ थांबली, आवाज देतोय बाबर. भाऊ भाऊ चाललो म्हणले मी. तुम्ही तुम्ही होय ऐका ना इकडे बघा, हो इकडे बघा ना, 15 दिवसात तुम्ही सॉरी आतापर्यंत एवढ्या वेळेस बोबर पहिल्यांदा चाले ना? नेतेत का कुठं ती? नाही मी नाही जात त्यांच्यावर. का बरं? बोबर भाऊचे मित्र असतात. होय माणसं असतात. नाही नाही तसं नाही म्हणत मी, पाहुण्याचे इकडे मित्र असतात का? तेव्हा कुठे बी मित्र नसतात. उल्हास नाही यायचा कुठं? नाही स्वारी चिचोलीकडे जातानी तिकडे नाही तिथं चार येते. इथं बास आहे म्हणून साठी आली. इथं बास नाही का सगळे? नाही तर नाही तर इकडे नाही टाकाय. 2-4 बाशेत जास्त बाशेत टाकाय. त्यांचीच गाठी घ्यायला आलते ना मग. हा बाश्यांच्याच गाठी घ्यायला. आणि नातीचा काहीच विषय नाही का? नातीला म्हणले चाललो बाई. नातीला म्हणले चाललो बाई. आम्हाला तर काय होय मामाचे गावाला गेल्याच काय वाटतच नाही. आता जायची मला गेली तर 15 दिवस येऊ नको. यांच्या मामाच्या गावात जायची मला. शेडगाव जायची कुठं जायची? मी चालले तर 15 दिवस माझ्या मामाच्या गावात. आणि जर एका दिवसात माघारी पळाले मला काय काय सुळाव नाही. हा मी चालले. हिने आता आपल्या सोबत जायला पाहिजे, फिरायला जायला पाहिजे. कबुली केली आताच वय फिरायचं, परत माणसाला थकल्यावर काय फिरता येत. कुठं नाही फिरता येत म्हणजे सगळ्यांना माहिती आता पृथ्वी कोणाला सगळ्याला असं एखादा माणूस नसेल की त्याला माहित नसेल की आईला थकल्यावर आपल्याला कुठं हालता येत नाही. हे सगळ्या जगात अंतिम सत्य आहे ते सगळ्याचं. तसंच हातपाय चल त्यावरच फिरणं. मग एकदा जाग्या बसल्या कोण येतं मग ही सगळ्याला माहिती म्हणतोय, पण काही नाही इलाज असते सगळ्या काहींची. तुम्हाला तुम्हाला जा वाटतं ना? नाही मी जाईन तिथून गेल्या जायची मला. कुठं? मायराला. चिचोली सोडून दुसरीकडे म्हणा लांब फिरायला. लांब फिराय कुठे जायचं? दुसरीकडे मला माझ्या मामाच्या गावची जत्रा आहे. मला जायचं मामीला मामाच्या गावात जायचं आहे. मामाच्या गावाला राहायचं 7-8 दिवस. तोपर्यंत सोमाताजी येते, मग मामीला पुण्याला लावायचं सोमात. अख्ख्या आतापर्यंतच्या आयुष्यात जेवढा फिरलं नाही त्या 7-8 दिवसातच फिरल्यासारखं वाटायला लागलाय मला. गोलियाडा मारला. होय गोलियाडा मारला. लय फिरला तू? मामी चौकडी जाऊन तिचा असतो देव देव चालू.
ती काजल म्हणत होती काल वॉटर वॉटर काय वॉटर पार्कला जायची जायची म्हण पाण्यात उड्या आणायला जायची काय वावरताला बिलाय काढायला ते जाता नानाने वॉटर पार्क करून घेऊन कुठे नाना म्हणते तुमच्या मनाने मला येणार वॉटर पार्कला आता माझ्या मनाने चला मी ऐकलं होत नाना दगड इच्छित होते पोरांना तिथं शेततळ केले विहिरीत पाणी आलो ठीक आहे का नाही तसं तू पवलेलेलं आहे नदीत घरामागच्या खड्ड्यात माहिती मला घ्या उरका उरा दहा पंधरा खड्ड्यात म्हणजे शेततळ होत बारक छोटस दहा पंधरा फुटाच नव्हतं का काय झालं विहिरीत आम्ही जास्त पोहलत का त्या विहिरीत दादा म्हणले त्या दिवशी हिरोळा जाड दामिळ होती त्या विहिरीत काय नाही करीत दामिन काय करती सोडून पळती लांब पळून जाते हाडक मोड उत्तर मुंगे मुंगे कित निघाल्यात जत्रा असते ते जत्रांचा सीझन चालू आहे बहुतेक बर आता ना होय अजून एक मला विचारायचंय आता कोणती यात्रा राहिली अजून यात्रा कोणती पिंपळगावची माझ्या मामाच्या गावची सांगवीची सांगवीत लय मोठा हा का कुस्ते असत्या शेळके अर्जुन देवा शेळके असं काहीतरी नाव होतं मी कॉम्प्लेट पाहिजे बारके आपण ही गेलेलोच ना बळमामाची मेंढर त्या तिकडच ती होय बळमामाची मेंढर तिकडच गेलतो ना तिथून तिची तीच गाव आहे म्हणायचं ना लय मोठ आहे फेमस आहे ती बी कुस्त्या असतात 3-3 लाखाच्या जे महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी डबल केसरी मॅट केसरी कुठली होय तिनलाही यात्रा केल्या त्याच्यामुळे काय नाही वाटत तिला आता होय येस सर बस शेंगा आणल्या कुठून सांग सासर गायत्री शेंगा आणल्या तू आणल्या तुडून आणल्या आणि त्या गवारीच्या कुठून आणल्या गवारीच्या गवारीचे रे महेश एवढं ही नाही माझ बर बर नाना म्हणजे अर्धा शेकर गवारी शेंग करायचं रोज तोडायचं जे तोडीन त्याला पैसे जे तोडीन त्याला पैसे आंबे आणि नारळ लावायचे आणि मामी काय लावायचे आंबे होय ऐक ना काय नारळ होय आंबे पण होय किलो नाही बारके बुट्टे नारळ नसेल का छोटा छोटा मला कळत की 50 रुपयाला एक असतो ते आपल्या पण घेत होय मी काय म्हणतोय गवारी शेंगा जेव तोडायला जाईन का अर्धा एकर लावून द्यायचे का कोणाला काय कम नाही उचलेला अहो ते गरम होता त्यात एक हात परत धुवायचा कुठं तो मला काही सांगत येतो दुपारी चला उठा आता काम करा बाय बाय.